गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध दही तूप दूध पावडर कुकिंग बटर टेबल बटर पनीर इलायची श्रीखंड आंबा श्रीखंड फ्रूट श्रीखंड ताक आणि लस्सी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। सदृढ व्यक्तींना जीवन जगत असताना अडचणी निर्माण होतात। या अडचणी निर्माण झाल्या की तो निराश होतो आणि त्याला नको असं जीवन वाटतं। मात्र या देशात देशाच्या लोकसंख्येपैकी 7% लोक असे आहेत जे स्वतः दिव्यांग असून सुद्धा मोठ्या उत्साहाने जगत असतात। हे जगत असताना सुद्धा त्यांना अनेक अडचणी निर्माण होतात। त्या अडचणीवर मात करत ते उत्साहाने जगत असतात। तरी सुद्धा या दिव्यांगांना काय समस्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रशांत चोयेकर, आवाज इंडियामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत हेल्पर्स ऑफ द हँडिकॅपच्या ट्रस्टी रेखा देसाई मॅडम, नमस्कार। त्यानंतर सामाजिक क्षेत्रात यासह दिव्यांग क्षेत्रात विविध कार्य करणारे दिव्यांगांना मदत करणारे जिल्हा परिषदेतील कर्मचारी ज्येष्ठ मार्गदर्शक युनुस शेख सर आहेत, नमस्कार सर। मॅडम, आपण गेले कित्येक वर्ष शैक्षणिक कार्यात काम करत आहात, अपंग मुलांना नेमक्या शैक्षणिक कार्यात काय समस्या आहेत? अपंगांसाठी शिक्षण ही खर तर एक अत्यंत महत्वाची गरज आहे। कारण शिक्षण असेल तर रोजगार असेल, चांगला व्यवसाय असेल आणि चांगली जीवनशैली ते जगू शकतील। तर शिक्षणातली मुख्य समस्या आहे शिक्षण मिळणं। आणि पूर्वीच्या काळी अडचण होती की अपंगांना शाळेपर्यंत जाण्याची सोय नव्हती, शाळांमधून ऍडमिशन्स मिळत नव्हते। आज जिल्हा परिषद शाळांमधून अगदी सहज ऍडमिशन्स मिळतात, काही खाजगी शाळा सुद्धा देतात, कारण तसा कायदा आहे। मात्र एकदा ऍडमिशन मिळाल्यानंतर एखाद्या व्हीलचेअरवरच्या किंवा कॅलिपर कुबड्या घेऊन चालणाऱ्या अपंग व्यक्तीला ती शाळा सोयीची आहे का, तिथले बाथरूम सोयीचे आहेत का, ह्या गोष्टींवरती काम करणाऱ्या शाळा खूप कमी आहेत। त्यानंतर त्यांना जे शिक्षणासाठी आवश्यक असतं ते त्यांची शैक्षणिक पातळी ओळखून त्यांना मार्गदर्शन मिळणं, म्हणजे जसं गतिमंद मुलं आहेत, त्यानंतर सौम्य मतिमंद मुलं आहेत, लर्निंग डिसॅबिलिटी अध्ययनक्षम असणारी मुलं आहेत, यांना सुद्धा जरा वेगळ्या पद्धतीनं शिकवलं तर ती खूप चांगले अचीवमेंट्स करू शकतात। तर ह्या गोष्टींचा विचारही आजकाल अजूनही शाळेत केला जात नाही आहे। जरी उपचारात्मक अध्यापन हा विषय धरला जात असला, महत्वाचा मानला जात असला शिक्षण क्षेत्रात, तर शिक्षण मिळणं ही खरं तर पहिली मोठी समस्या। आता आपण जी समस्या व्यक्त केली तर त्या समस्येवर मात करण्यासाठी ऑलरेडी शाळेमध्ये त्या पद्धतीचे शिक्षक आहेत का? हा, म्हणजे एक तर मोबाईल टीचर्सची सोय आहे, पण ते इतके कमी आहेत की ते इतक्या मुलांपर्यंत तेवढा वेळ पोहोचू शकत नाहीत। आणि ते त्या पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांसह ते पोहोचणं आवश्यक आहे, तर तिकडे सुद्धा खूप वानवा आहे। मी हे सगळं इतक्या ठामपणे आणि अभ्यासपूर्ण बोलू शकते कारण मी अशा शाळेत काम करते, मी स्वतः काउन्सिलर आहे, की ज्या शाळेमध्ये उपचारात्मक अध्यापनासाठी आम्ही गेली 12 वर्ष सातत्यानं काम करतोय, आणि त्यामुळं मला माहिती की एखाद्या विद्यार्थ्याला जर चांगल्या पद्धतीनं त्याला समजेल असं शिक्षण मिळालं तर तो खूप चांगलं काहीतरी करू शकतो। तुम्ही असं म्हणाला की ज्याची गती कमी आहे अशांना स्पेशल शिक्षक नसल्या कारणानं आता ते असेच शिकतात, त्यांना पुढे जाऊन काय समस्या निर्माण होते? कसं आहे ना, आता यातला एक जो घटक आहे गतिमंदत्व असणारा, तर त्या तो तर इतका दुर्लक्षित आहे की त्यांना सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाही की मी गतिमंद आहे। आणि त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना कधीतरी पाठ होतं पण त्यांना लिहिता येत नाही, किंवा जे जर त्यांना समजा वाचन चांगलं नाहीये त्यांचं, त्यांना प्रश्न वाचता येत नाहीत म्हणून ते उत्तर सांगू शकत नाहीत, तर अशा वेळेला त्यांना लेखनिक असणं खूप गरजेचं आहे, पण ही सोयच नाहीये कुठं, म्हणजे त्याच्यासाठी कुठला GR नाहीये। त्यानंतर या मुलांना जर प्रॉपर शिक्षण मिळालं तर एखादा छोटा व्यवसाय करू शकतील। सगळ्यात पहिली गोष्ट, हिशोब करता आला पाहिजे त्यांचा, त्यांना त्यांनी जर एखादा कामगार ठेवला तर तो बरोबर हिशोब करतोय की नाही हे त्यांना कळलं पाहिजे, ही तर पहिली गोष्ट आहे। आणि जगण्यासाठी शिक्षण फार महत्वाचं आहे, म्हणजे वाचन लेखन गणन ह्या बेसिक क्रिया तर आल्याच पाहिजे। आता
या ठिकाणी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप्ड या शाळेत पहिली ते पदवीपर्यंतचं शिक्षण दिलं जातं. तुम्ही पहिली ते दहावीपर्यंत सांगितलं की त्या ठिकाणी त्यांची गती वाढावी अशा प्रकारचे शिक्षण असावं, आणि तशा प्रकारचे शिक्षक नसल्या कारणानं त्यांना बरंच त्यांचा बुद्ध्यांक किंवा शिक्षणाची गती म्हणावी तशी होत नाही. तर दहावीपासून पदवीपर्यंत सुद्धा काही मुलांना अडचणी असतील शैक्षणिकच्या बाबतीत, तर त्या काय सांगाल? हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता बोलले ते अभ्यासात मागे असणारे, ज्या मुलांचा अभ्यास नॉर्मल आहे किंवा चांगला आहे त्यांना करिअर गायडन्स वेळेत मिळत नाही, त्यांच्या पालकांचं समुपदेशन होत नाही, त्यामुळे ती मोठी स्वप्न बघत नाहीत, त्यांना महिन्याला मिळणारं पेन्शन, शाळेत मिळणारा पोषण आहार, शिष्यवृत्ती आणि सहज पास होत जाणं याच्यावरती ते खुश असतात. पण जेव्हा कॉलेजला जायची वेळ येते तेव्हा कॉलेजेसमध्ये असं नसतं, मग मुळात काही लोक तिथेच गळतात शिक्षणाच्या बाबतीत, आणि जी पुढे जातात रायटर घेऊन ती पदवीपर्यंत जातात, पण त्याच्यानंतर बऱ्याच जणांना रोजगार मिळत नाही हे मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यामुळं हे कॉमन बी कॉम वाल्यांसाठी, आणि जे उच्च शिक्षणाची आस मी म्हणते त्या बाबतीत मात्र समुपदेशन कॉलेजमध्ये पण नाही आहे, त्यामुळे ती स्वप्नच बघत नाहीत मुलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही ठिकाणी अपंगांना खाजगी कंपनीमध्ये नोकरीचं आरक्षण असतं किंवा बऱ्याच कंपन्या अशा बोलवतात की अपंग आपल्याकडे आहेत, तर बाहेर जायला या ठिकाणची मुलं उत्सुक असतात काय किंवा त्यांच्यामध्ये काय समस्या आहेत? खूप चांगला प्रश्न आहे सर. खरं तर आपण एकाच बाजूनी कायम बोलतो की शासन काय करतं, शासनाकडून काय, पण शासनाने जी आर काढलेले आहेत, काही कंपन्या अगदी त्या पाळतात, पण आपल्याकडे अपंगांमध्ये पण इतकी उदासीनता आहे की मी म्हटलं तसं ते खुश आहेत. त्यांच्याकडे त्यांना बाहेर गावी जाऊन कॉल सेंटर्समध्ये किंवा ज्या कुठल्या कंपनीज त्यांना ऑफर करतायत तिकडे काम करायचं नाहीये, म्हणजे आपलं घर सोडून लांब जायचं नाहीये. अपंग आहोत अडचणी येणार असो, पण थोडं तरी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आयुष्यात, ती त्यांची तयारी नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती जी कॉम्पिटन्सी पाहिजे, जी त्याला शैक्षणिक म्हणा किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून आपण घडलं पाहिजे, तिथं खूप अडचणी आहेत. म्हणजे हिंदी, इंग्रजी, मराठी उत्तमरित्या बोलता येणं जे कॉल सेंटर्सना अपेक्षित आहे, तर या गोष्टींवरती नाही प्रयत्न केले जात, आणि त्याची त्यांना गरज आहे हे शाळांमधून आणि समाजाकडून त्यांना ते सांगितलंही जात नाही. सो हा प्रॉब्लेम आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जे दिव्यांग नोकरी करू शकत नाहीत किंवा व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? काही लोकांना खूप आवडतं व्यवसाय करायला, आणि असे अनेक अपंग आहेत की ज्यांनी तो व्यवसाय थाटलाय आणि यशस्वीरित्या ते करतायत. सरकारी योजना आहेत, पण पुन्हा तेच आहे की जागृती खूप कमी आहे. जर अपंगांना व्यवस्थित सगळ्या योजनांची माहिती मिळाली तर व्यवसायामध्ये निश्चितच ते खूप चांगली प्रगती करतात, कारण त्यांना बसल्या जागी करण्याचा आणि ज्यांना करवून घेण्याची बुद्धिमत्ता चांगली कौशल्य आहे ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी ते वरदान आहे, त्यामुळे व्यवसाय हा चांगला ऑप्शन आहे. नक्कीच मॅडम, तुम्ही शैक्षणिक मुलांची प्रगती कुठं कमी आहे आणि काय करायला पाहिजे याचा सुद्धा उपाय सांगितलेला आहे. तुम्ही गेले कित्येक वर्ष या क्षेत्रात काम केल्यामुळे आपल्याला शैक्षणिक जाणीव आहे आणि त्या पद्धतीनं तसं झालं पाहिजे तरच दिव्यांग मुलांचा विकास होणार आहे. आपण विनू शेख सरांच्याकडे वळूया, ज्यांनी विविध अपंग संस्थेमध्ये काम केलेलं आहे आणि एक आंदोलनात भाग घेतलेला आहे. इतके अपंग असून सुद्धा त्यांनी रेल्वे फाटकावर जाऊन रेल्वेचे आडवं पडून आंदोलन केलेलं आहे, का तर दिव्यांग लोकांच्या समस्या जाण्यासाठी. सर, आपण कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहात, तर किती वर्ष झालं काम करत आहात आणि कंत्राटी कामगारांच्या अपंग जे कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत त्यांच्या काय समस्या आहेत किंवा तुमच्या काय अपेक्षा आहेत? सर, मी 2007 साली कंत्राटी कर्मचारी म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा परिषद मध्ये सांख्यिकी अन्वेषक पदावर काम करत आहे. गेली 14 वर्ष झाली. आता असं काम करत असताना सर, फक्त आरोग्य विभागातच कंत्राटी कर्मचारी आहेत असं नाही, शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, आणि त्याच्यामध्ये त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये दिव्यांग कंत्राटी कर्मचारी सुद्धा आहेत. आता असं असताना जे काही विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून लागले दिव्यांग, त्यांच्या समस्या खूप आहेत. कारण त्यांच्यामध्ये जसं की नियमित कर्मचारी असेल तर त्याला
हे मिळतं सर, म्हणजे नियमित दिव्यांग कर्मचारी असेल शासनाचा तर त्याला 2000 रुपये प्रवास भत्ता महिन्याला मिळतो. सहाय्यक उपकरण म्हणजे काही घ्यायचं असेल किंवा वाहन घ्यायचं असेल तर शासनाचं त्याला 50,000 रुपये अनुदान आहे. तसंच नियमित कर्मचारी असेल कोणताही तर त्याला तो कर्मचारी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य जर आजारी पडले आणि जर खर्च केला तर वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च हा पूर्ण शासन करून देतं. आणि अशा पद्धतीचे कोणतेही लाभ दिव्यांग कंत्राटी कर्मचाऱ्याला मिळत नाहीत. कारण का तर तो नियमित नाही आहे. परंतु दिव्यांग कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेमध्ये आहेतच, बरीच संख्या आहे. प्रत्येक विभाग म्हणजे जर बघितलं तर मला वाटतं की 1% कर्मचारी हे दिव्यांग असतील. आणि ह्या दिव्यांगांना नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे 2000 प्रवास भत्ता मिळणं जेणेकरून त्याला येण्याजाण्यासाठी ते उपयोगाला होईल. तसंच वाहन दिव्यांग नियमित कर्मचारी जसं वाहनासाठी अनुदान मिळतं तसं कंत्राटी कर्मचाऱ्याला पण मिळालं पाहिजे. तसंच त्याला भविष्य निर्वाह निधी लागू झाला पाहिजे त्या कंत्राटी कर्मचाऱ्याला. नंतर वैद्यकीय मदतीसाठी प्रतिपूर्तीचा लाभ त्याला मंजूर झाला पाहिजे. हे कधीपर्यंत त्या दिव्यांग कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो तोपर्यंत. मला तर असं वाटतं की बरेच दिव्यांग ही कंत्राटी कर्मचारी काम करत असताना त्यांचा आता वयोमर्यादा म्हणजे 45 पेक्षा जास्त पण ओलांडून गेलेली आहे. आणि शासनानं ह्या दिव्यांग कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना प्राधान्यानं नियमित केलं पाहिजे जेणेकरून त्यांना इथनं पुढचं जे आयुष्य आहे ते. आता का सर कसं आहे की कर्मचाऱ्यांचा जर विषय घेतला किंवा दिव्यांगांच्या कामाची कार्यक्षमता जर बघितला तर दिव्यांग कार्यक्षम असतो परंतु नॉर्मल माणूस जो सुदृढ माणूस आहे सर तो 60 वर्षामध्ये जितका थकतो तेवढी थकावट एखाद्या दिव्यांगाची 45-50 वर्षाची येते, म्हणजे 10 वर्ष आधी येतं. त्यामुळे त्याला शासनामध्ये नियमित करून त्याला सगळे लाभ देणं पेन्शन देणं आत्ता काळाची गरज आहे सर. आणि अशा दिव्यांग कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने लवकरात लवकर नियमित करावं आणि टप्प्याटप्प्यानं नियमित होऊन म्हणजे त्यांचं समजा वयोमानानुसार वयाची सिनियरिटी लावून सेवेतली सिनियरिटी सेवाज्येष्ठता लावून नियमित केलं पाहिजे. आणि जोपर्यंत नियमित होत नाही तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा नियमित दिव्यांग कर्मचाऱ्याप्रमाणे त्याला लाभ देणं लगेच लागू करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यात 28,000 पेक्षा जास्त अपंग आहेत. यामध्ये नॅशनल इंटरनॅशनल स्तरावर सुद्धा काही खेळाडू चमकत आहेत, त्यामध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वप्नील असेल किंवा वैष्णवी सुद्धा असेल या आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकल्या आहेत. तर या खेळाडूंना सराव करण्यासाठी किंवा त्यांच्या काय समस्या आहेत काय सांगाल तुम्ही? क्रीडा क्षेत्रामध्ये जर दिव्यांगांचा विचार केला सर तर क्रीडा प्रकारामध्ये कोणतेही असू दे प्रावीण्य मिळवण्यासाठी त्याला प्रॅक्टिस करावी लागते. दैनंदिन प्रॅक्टिस नियमित प्रॅक्टिस करावी लागते. आता ही प्रॅक्टिस करत असताना दिव्यांगाला मुख्य समस्या येते म्हणजे त्याचं रोजगाराकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे रोजगार हे बुडवून त्याला ती प्रॅक्टिस करावी लागते, त्याच्यासाठी खर्च येतो. किंवा एखाद्या राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांना त्याला सहभाग घ्यावायचा असेल तर त्या ठिकाणी त्याला स्वखर्चानं उपस्थित राहावं लागतं. त्याला ते खर्च शासन देत नाही. तसंच मला वाटतं की दिव्यांग जो एखाद्या क्रीडा स्पर्धामध्ये नैपुण्य मिळवला असेल तो जर नियमित प्रॅक्टिस करत असेल तर त्याला त्या प्रमाणामध्ये मानधन लागू करणं आवश्यक आहे. तसंच दिव्यांग क्रीडा स्पर्धांना उपस्थित राहत असेल तर त्याला त्या प्रकारचा प्रवास भत्ता मानधन लागू केलं पाहिजे. आणि दिव्यांग जिथं प्रॅक्टिस करतो त्याच्यासाठी उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक कोच उपलब्ध होणं अत्यंत आवश्यक आहे. तरच तो प्रावीण्य मिळू शकेल. तर त्याच्यासाठी दिव्यांगांना शिकवण्यासाठी जे प्रशिक्षक आहेत किंवा नियमित प्रशिक्षक आहेत त्यांना दिव्यांगांसाठी विशेष मानधन देऊन दिव्यांगांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता यानंतर एखाद्या दिव्यांगानं राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर जर प्रावीण्य मिळवलं तर त्याला शासनामार्फत काही लाभ आहेत लागू, म्हणजे शासन निर्णय आहे की बाबा त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तो खेळून प्रावीण्य मिळवला असेल तर त्याला नोकरीमध्ये संधी द्यावी, राज्यस्तरावर असेल तर त्याला काही लाभ आहेत. तर ह्या लाभाची कडक अंमलबजावणी आली पाहिजे. कारण आता सद्यस्थितीमध्ये असं दिसतं की हे शासन निर्णय आहेत पण तो
तिच्या अंमलबजावणी होऊन त्या दिव्यांगांचं जीवनमान सुसह्य झाले असं फार कमी पण म्हणजे क्वचितच पाहायला मिळते. तर ह्याची अंमलबजावणी शासनानं प्राधान्यानं करून याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना देऊन अंमलबजावणीकडे जास्त लक्ष देणं आज काळाची गरज बनलेली आहे. नक्कीच चांगल्या खेळाडूला चांगला कोच असेल, मैदान असेल, त्याला निधी मिळत असेल तर त्या खेळात तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा चमकल्याशिवाय राहणार नाही. अपंग असल्या कारणाने अनेक अवहेलना होत असतात, समाजामध्ये सुद्धा अनेक अपमानास्पद वागणूक आपल्याला मिळत असेल. ज्यावेळी तुम्ही न्याय मागायला जाता पोलीस ठाण्यात तर त्यावेळी तुमचा काय अनुभव आहे, काय सांगाल किंवा काय अपेक्षा आहेत? या ठिकाणी मला सांगावं वाटते, प्रथम दिव्यांग अधिनियम 1995 शासनानं लागू केला होता आणि दिव्यांगांच्या काही गरजा किंवा त्यांच्या तरतुदी लक्षात घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा होऊन दिव्यांग अधिनियम 2016 हा लागू झाला आणि अतिशय चांगला असा हा म्हणजे कायदा आहे. त्याच्यामध्ये तरतुदीचा जर अभ्यास केला आणि त्या तरतुदीनुसार खरोखर जर व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर दिव्यांगांच्या जवळजवळ 90% समस्या यामार्फत सुटतील अशा प्रकारचं म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह असा तो कायदा आहे. शासनानं कायदा खूप चांगला केला आहे, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी करताना खाली निश्चितच त्याच्यामध्ये समस्या आहेत. आता या 3-4-5 वर्षामध्ये जर बघितलं तुम्ही तर काय झालंय की दिव्यांगांसाठी शासनामार्फत ज्या तरतुदी केल्यात शासन पण जागृत झालेलं आहे, दिव्यांग संघटना जागृत झाल्या, त्यांनी आंदोलन करून तो लाभ कसा मिळेल आणि ह्या माध्यमातून सोशल मीडियाचं जी प्रोग्रेस आहे जसं की व्हॉट्सअपच्या माध्यमातून सगळीकडे समाजामध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये दिव्यांग पण जागृत झालेला आहे आणि त्याचा लाभ घ्यायचे प्रयत्न दिव्यांग करत आहेत, शासन स्तरावर पण प्रयत्न चालू आहेत. परंतु खास करून तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारला सर, कारण त्याच्यामध्ये दिव्यांग अधिनियम 2016 दिव्यांगांची जर सार्वजनिक ठिकाणी त्याचा अपमान कोण करत असेल किंवा त्याला त्याच्या अपंगत्वावरून बोलत असेल किंवा त्याला आणखी काही दबाव जर दिव्यांगत्वामुळे कोण बळजबळी किंवा असं जर बळी तो कान पिळी अशी जी मन आहे त्या पद्धतीचं जर त्या ठिकाणी वर्तन होत असेल तर त्याच्यासाठी कलम 91 दिव्यांग अधिनियम 2016 कलम 91 अशा पद्धतीची एक अतिशय चांगली तरतूद आहे आणि त्याच्यामध्ये जर दिव्यांगांनी गुन्हा दाखल केला तर त्याला अजामीनपत्र गुन्हा नोंद होतो, त्याच्यामध्ये दिव्यांग आयुक्तालयावर आयुक्तालयामध्ये त्या संदर्भातील खटला चालू होऊन त्याला न्याय मिळण्याची तरतूद आहे. परंतु सर माझी पत्नी ॲडव्होकेट तस्किन पटेल ही सुद्धा हँडिकॅप आहे आणि आम्ही दिव्यांगांचे प्रश्न सोडवत असताना काही अशा समस्या आम्हाला जाणवल्या किंवा असं काही अनुभवातून निदर्शनास आलं की दिव्यांगावर एखादं समजा शेजाऱ्याकडून अन्याय होतो, मारहाण होते किंवा प्रॉपर्टी संदर्भात वाद होतात, शिवीगाळ होते, त्याचा अपमान केला जातो, दिव्यांगत्वावरून बोलून त्याला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यावेळी सुदृढ माणसांप्रमाणे दिव्यांग त्याचा हवा तसा प्रतिकार करू शकत नाही, हे नैसर्गिक आहे. तर ह्या कायद्यानं जी काही तरतुदीची केलेली आहे, दिव्यांग जर अशा पद्धतीची समस्या घेऊन तक्रार घेऊन संबंधित पोलीस ठाण्याकडे गेल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आले सर की त्या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करणं किंवा त्याला प्राधान्य देणं किंवा त्याची शहानिशा करून त्याला त्या ठिकाणी मदत पोहोचवणं ह्याच्यामध्ये कुठंतरी पोलीस ठाणे असेल किंवा आपण समाज असेल आपण थोडंसं यामध्ये कमी पडत आहोत असं आम्हाला म्हणजे निदर्शनास आलं. त्यामुळं एखादा दिव्यांग जर त्या पोलीस ठाण्याकडे गेल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये कारवाई करणं, प्राधान्य देणं, त्याला सहानुभूती देणं आणि गुन्हा नोंद करून संबंधितांवर जरब बसवणं ह्याच्यासाठी शासनानं सविस्तर मार्गदर्शक सूचना करून प्रत्येक पोलीस स्टेशनला त्या पोहोचवल्या पाहिजेत. कारण आम्ही पोलीस स्टेशनला एखादं दिव्यांग घेऊन गेलो गुन्हा नोंद करण्यासाठी तर ते म्हणतात की कलम 91 आहे आम्हाला माहिती आहे पण त्याची कशी अंमलबजावणी करावी याचं आम्हाला पुरेसं ज्ञान नसल्यामुळे संबंधितावर आम्ही लगेच गुन्हा दाखल करू शकत नाही आणि याचा गैरफायदा मग ते जे कोण अडचण निर्माण करणारे दबाव टाकणारे त्यांना होतो आणि कायद्यातून पळवाटा असतात तसा प्रकार होऊन दिव्यांगांच्यावर जो अन्याय आहे तो त्या ठिकाणी होतच राहतो सर. तर माझी विनंती म्हणजे एक अशीच आहे की शासनानं याच्याकडं त्याच्यामध्ये सविस्तर मार्गदर्शक सूचना गृह मंत्रालयानं प्रत्येक पोलीस अधीक्षक आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत
सविस्तर मार्गदर्शक सूचना ज्याची व्यवस्थित अंमलबजावणी होईल अशा सूचना पोहोचवून ह्याची अंमलबजावणी होण्यासाठी तरतूद करणं आणि प्रयत्न करणं तसं अंमलबजावणी करणं ही खूप आवश्यक आहे. नक्कीच गृहमंत्रालय सुद्धा तशा पद्धतीच्या अधिसूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत दिव्यांगांच्या बाबतीत काही अधिनियम सुद्धा आहेत, त्यांना न्याय मिळावा, तातडीनं कारवाई करावी. मात्र पोलीस प्रशासनाला त्याची अंमलबजावणी कसं करायची याबाबतचं ज्ञान नाही. नक्कीच पोलीस प्रशासन सुद्धा हे समजावून घेऊन तुम्हाला न्याय देतील अशी आशा करूया. कार्डबाबत सुद्धा, युनियन कार्डबाबत सुद्धा आपण बोलणार होता, याबाबत काय सांगाल? शासनानं, भारत सरकारनं दिव्यांगांच्या सगळ्या प्रकारच्या योजना ज्या म्हणजे जे विखुरलेले आहेत, प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे दाखले काढावे लागतात, शासनाचे उंबरे झिजवावे लागतात आणि या हा त्रास नको, रोग परवडला पण डॉक्टर आवर अशा प्रकारच्या याच्यातून दिव्यांग त्याच्या त्या लाभापर्यंत पोहोचत नाही याचा विचार करून शासनानं एक 4-5 वर्षामाग वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड, जसं की आपलं स्मार्ट कार्ड असतं त्या पद्धतीचं काढण्याची योजना अतिशय आणली आणि त्या योजनेची अंमलबजावणी हळूहळू होत राहिली. आजच्या घडीला जर बघितलं तर माझ्या अंदाजाप्रमाणे सर 80% दिव्यांगांनी UDID कार्ड काढलेलं आहे, ही प्रोसेस झालेली आहे आणि ती अजून 20% पण पूर्ण व्हायच्या तयारीत आहे. आता असं करत असताना ह्या UDID कार्डचा जो मुख्य उद्देश होता शासनाचा की सगळ्या योजना ह्या एकत्रित आणून या कार्डच्या माध्यमातून त्याला तो लाभ झाला पाहिजे, जेणेकरून लाभ घेतानाचा त्रास त्या दिव्यांगाचा कमी व्हावा. परंतु याची अंमलबजावणी होताना दिसत नाही सर. कारण एक उदाहरण आपण घेतलं तर पूर्वी ST पास असेल, रेल्वे पास असेल, आता ST महामंडळाकडे वेगळा पास काढावा लागतो, रेल्वे खात्याकडे वेगळा पास काढावा लागतो, रेल्वेची जर सवलत योजना घ्यायची असेल तर तो पास त्यांचा काढला पाहिजे. ST मध्ये ते म्हणतात की तुम्ही समाज कल्याण विभागामार्फत जे ओळखपत्र देते ते आमच्या ST डेपोचा शिक्का घ्या, तो दर 3 वर्षांना रिन्यू करावा लागतो. तर अशा पद्धतीचा समज ती अजूनही चालत नाही असं. किंवा दिव्यांगांसाठी लोन घेताना जे बीज भांडवल कर्ज योजनेचा लाभ घेताना, शिष्यवृत्ती घेताना किंवा वैद्यकीय मदत घेताना किंवा आणखी काही महानगरपालिकेचा 3% निधी आहे, शासनाचा ग्रामपंचायतचा 3% निधी आहे, हे घेताना अजूनही UDID कार्ड ग्राह्य धरलं जात नाही असं आमच्या आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. तर शासनानं त्याही सुद्धा सक्त सूचना प्रत्येक विभागाला दिल्या पाहिजे की ह्या UDID कार्डचा जो उद्देश आहे तो या प्रकारचा लाभ देण्यासाठी आहे आणि दिव्यांगांना विविध दाखले न मागता ह्या कार्डच्या माध्यमातून त्यांना तो लाभ देण्याची सुद्धा अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. नक्की शासन स्तरावर आपल्या या सूचना ऐकल्या जातील किंवा नाही ऐकल्या तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून ते प्रयत्न करत आहात, शासन सुद्धा ऐकल असा आशावाद राखूया. यापुढे सुद्धा अपंगाच्या अनेक समस्या आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आम्हाला मुलाखत दिली, धन्यवाद. नमस्ते.